आदरणीय दादा मी साधारण वीस वर्षांपासून समाजकारण आणि राजकारणात काम करतोय मी एक साधारण कार्यकर्ता होतो आणि आजही आहे तुमच्यामुळे आणि मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे मी आमदार होऊ शकलो माझ्या प्रत्येक यश अपयशात आपण साथ दिलीत तुमच्या भक्कम पाठिंब्याशिवाय हे शक्य नव्हतं दोन हजार नऊ साली विधानसभा निवडणुकीत माझा निसळता पराभव झाला मात्र तेव्हा तुम्ही मला धीर दिलात ताकद दिलीत त्यानंतर परभणी जिल्ह्यात आणि मतदारसंघात जनतेची सेवा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूत करण्याचा जिद्दीनं प्रयत्न केला आणि याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात विविध निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली दोन हजार चौदा साली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आपण मला लोकसभेची मोठी जबाबदारी दिलीत मी मेहनत घेऊन संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविला देशात सर्वत्र भाजपाची लाट असताना जनतेने आपल्याला साडेचार लाखांपेक्षा जास्त मतं दिली त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुदैवानं जनतेनं मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली या संधीचं सोनं करीत मागील पाच वर्षात मी मतदारसंघातील जनतेची आई वडिलांप्रमाणे सेवा केली मंत्रालय विधानभवन शासकीय कचऱ्यांवर अनेकदा अगदी रस्त्यावर उतरून लोकांच्या मागण्या मांडल्या आणि त्यांचे प्रश्न सोडवून घेतले तळागाळातील लोकांपर्यंत अनेक योजना आणल्या विकासाचं रूप अस्तित्वात आणलं परंतु दुर्दैवानं पुन्हा एकदा अल्पशा मतांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मला पराभवाचा सामना करावा लागला आदरणीय दादा काल माझ्या मतदारसंघातील एका तरुणाचं तुमच्यासोबत फोनवर झालेलं संभाषण ऐकलं आपण फार उद्विग्न होऊन बोललात आपण राज्याचे दिग्गज नेते आहात माझ्यासारख्या एका साध्या कार्यकर्त्याबद्दलची आपली मनात असलेली आस्था बघून मला भरून वाटलं मी माझ्या माणसांची कामं सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला कुटुंबाला वेळ न देता जनतेच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी झालो परंतु मीच कुठेतरी कमी पडलो आणि तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही याचं दुःख वाटतं दादा दादा माझा पराभव आपल्या जिव्हारी लागला हे माझ्यासाठी वेदनादायी आहे परंतु मी तुमचाच कार्य आहे हार मानणाऱ्यांपैकी नाही जोपर्यंत तुमची साथ आणि जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत काम करत राहील दादा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझी कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी असते आपल्याला ज्या तरुणाने फोनवरून बँकेचा प्रश्न मांडला त्याच शेतकऱ्यांच्यासाठी मागच्या वर्षी बँकेत प्रश्न उपस्थित केला असता माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला होता असे सव्वीस खोटे गुन्हे माझ्यावर झालेले आहेत त्यातला एकही गुन्हा माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हता आणि कधीच नसेल आदरणीय दादा आपण फोनवर म्हणालात की विजय भांबळेला निवडून दिलं असतं तर तो आज मंत्री राहिला असता माझी मंत्री होण्याची कधीच अपेक्षा नव्हती आपण कायम माझ्यावर विश्वास दाखवलात हेच माझ्यासाठी जास्त मोलाचं आहे माझ्या मतदारसंघातील मायबाप जनतेचे प्रश्न सोडवणं माझ्या मतदारसंघाचा मागील तीस वर्षांचा अनुशेष भरून काढणं हेच माझं उद्दिष्ट आहे यंदा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही परंतु मी पुन्हा प्रयत्नांची पराकाष्ठा करेल आणि जनतेचा आशीर्वाद मिळाला तर नक्कीच लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तुमच्यासोबत विधानसभेत असेल दादा धन्यवाद सदैव आपलाच हितचिंतक विजय माणिकराव भांबळे